नगर पालिका मानसून की तैयारी में जुट चुकी है और इसके चलते फायर ब्रिगेड के प्रत्येक जोन को डी वाटरिंग यूनिट वाहन उपलब्ध कराए गए हैं। महानगर पालिका और दमकल विभाग ने नागरिकों की लगातार बढ़ रही शिकायतों को देखते हुए ये कदम उठाया है। नागपुर शहर में दूषित कुओं ने नागरिकों की परेशानी बढ़ा दी है। फायर ब्रिगेड को हर साल लगभग 3,300 शिकायतें मिलती है और अब शिकायतों की संख्या लगातार बढ़ती जा रही है। फायर ब्रिगेड सिविल लाइंस के साथ साथ लकड़गंज के जरिए शिकायतों का समाधान कर रही थी, लेकिन समस्या को ठीक करने में उन्हें 7 से 8 दिन लग जाते थे। हालांकि अब महानगर पालिका ने दमकल विभाग को डीवाटरिंग यूनिट उपलब्ध कराया है, जिससे इन शिकायतों का तात्काल समाधान किया जाएगा। पहले 4 से 5 पंप लगाकर कुओं की सफाई की जाती थी, लेकिन अब इस डीवाटरिंग यूनिट ने इसे आसान बना दिया है, जबकि महानगर पालिका और दमकल की इस पहल से नागरिकों की परेशानी कम होगी। महापालिका से वतीने मान्सून तैयारीचा अनुषंगाने एक भाग म्हणून आपण आज या ठिकाणी प्रत्येक झोन मध्ये एक गाडीचं व्यवस्थापन केलेलं आहे। याचा गाडीचं विशेष असं आहे, या प्रत्येक झोनचं या गाडीमध्ये कम्प्लिटली डी वॉटरिंगचा फॅसिलिटी राहणार आहे। 5 HP चा पंप राहणार आहे, सबमर्सिबल पंप राहणार आहे। याच्या व्यतिरिक्त डिपार्टमेंटचं ते झोनचा पंपसुद्धा त्याच्यामध्ये राहतील। या व्यतिरिक्त तिथे जे पावसाळ्यामध्ये खास करून जे अंधारामध्ये जे जेव्हा शोध मोहीम वगैरे करण्यासाठी जे इलेक्ट्रिक लाईटचं सुविधासुद्धा त्यामध्ये आहे। अशा प्रकारचं एक डिझास्टर मॅनेजमेंटचा अँगलमध्ये प्रत्येक झोनला काम करण्यासाठी एक चांगला एक उपक्रम व्यवस्था आपण तयार करून दिलेली आहे। म्हणजे नागपूर महानगरपालिका म्हणजे अपग्रेड होत आहे असं सांगायला हरकत नाही आहे, कारण शेवटी आपल्याला जे शहरामध्ये आपण वेगळेवेगळे ठिकाणी आहे त्याच्या भूगोल परिस्थितीमुळे आणि वेगळेवेगळ्या कारणामुळे तिथे पाण्याचा फ्लडिंग होतं दरवर्षी आपण पाहतो, आणि आताचं जे ग्लोबल क्लायमेट चेंज जो रियालिटी आहे आणि आपण पाहतो आपण जे पाऊस आहे, पूर्वी जे महिनाभर होणारे पाऊस आजकाल 3-4 दिवसामध्ये होतं, त्यामुळे नॅचरली फ्लडिंगचं प्रमाण जास्त राहणारच। त्याच्या हँडल करण्यासाठी महापालिका सक्षम होण्याचं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून एक पाऊल आज आपण उचललेलं आहे। दरवर्षी जे कार्यक्रम राबवले जातात ते सुरू राहणार का? दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण कंट्रोल रूम आपण कायमस्वरूपी तयार करणार होतो, 1 तारीखपासून चालू करणार। त्याला आता कालचा परिस्थिती लक्षात ठेवून लवकर करायला सूचना दिलेली आहे। या व्यतिरिक्त आपण प्रत्येक टीम, प्रत्येक वार्ड वाईज, प्रत्येक झोन वाईज आपण बळकटीकरण करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतलेले, त्यामुळे यावर्षी जे नेहमीपेक्षा बेटर परिस्थितीमध्ये हे हाताळण्यासाठी प्रत्येकाने सक्षम होईल। नागपूर शहरामध्ये दूषित विहिरींची जी समस्या आहे त्याच्यामुळे अग्निशमन विभागाला दरवर्षी 3,300 आसपासच्या तक्रारी प्राप्त होतात आणि या तक्रारी सिव्हिल लाईन्स आणि लकडगंज या स्टेशनच्या मार्फत आपण त्याचं निराकरण करत होतो। परंतु जशा जशा आता या तक्रारी वाढत आहेत आणि त्याचा जो रिस्पॉन्स रेट आहे, पहिले आपल्याला 7 ते 8 दिवस एका तक्रारीला निराकरण करण्यासाठी लागत होतं, पण आता आपण हे जे डीवॉटरिंग युनिट घेतलेलं आहे तर आपत्ती व्यतिरिक्त जे दैनंदिन ज्या या तक्रारी या विहिरीचं दूषित पाणी उपसण्याचा त्या आपण तात्काळ अटेंड करू शकू। तर प्रत्येक झोनला एक युनिट असल्यामुळे झोन लेवलवरच या तक्रारीचं निराकरण होणार आहे आणि ज्या मोठ्या विहिरी आहे त्यांना जे डिस्चार्ज कॅपॅसिटीची जास्त रिक्वायरमेंट असते, आपल्याकडे नेहमी आपण होंडा पंपनी ते करत असतो, तर 4-4, 5-5 होंडा पंप एका विहिरीवर लावावं लागतात। पण हे युनिट असल्यामुळे हा सबमर्सिबल पंप आहे, 5 HP चा आहे आणि 618 लिटर पर मिनिटचा याचा डिस्चार्ज आहे, तर यांनी तात्काळ मोठ्या विहिरीसुद्धा आपल्याला डिवॉटरिंग करता येईल। यासोबतच हा जो जनरेटर आहे, या जनरेटरचा आपत्तीमध्ये किंवा इतर कामाच्या वेळेस आपण लाईटिंग सिस्टम लावण्यासाठी, फ्लडलाईटसाठी पण आपण याचा वापर करणार आहोत। म्हणजे पावसाच्या नाल्यांवर पण हे कामाचं आहे का? हा जो जो पंप आहे नाल्यातलं पाणी सहसा आपण उपसत नाही, कारण नाल्याचा तो स्वतःचा एक फ्लो असतो, त्याला आपण जिथे काही चौकेज आणि अटकाव असतो तो क्लिअर करत असतो। पण विहिरी, लोकांच्या घरात गेलेलं पाणी किंवा असं इमर्जन्सीचं एखादं पॉन्ड असेल की ज्याला आपल्याला डिवॉटर करणं जरुरी आहे, अशा ठिकाणी या वाहनाचा वापर होणार आहे। VKB न्यूज के लिए कॅमेरा पर्सन रोशन बोकडे के साथ वैदेही चव्हाण की रिपोर्ट। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।